आपले जे लोक प्रतिनिधी आहेत आज खऱ्यात मी एकच काम केलं, त्यांचे जे काही मनात या रुरल म्हणजे आपल्या ड्राफ्ट प्लॅनच्या संदर्भात जे शंका होत्या, लोकांचे प्रश्न होते, कारण काही आपल्या गावात सुद्धा ग्रामसभा घेऊन जाणून घेतले, त्याप्रमाणे मी आमचे TCP मिनिस्टर आदरणीय विश्वजित राणे यांच्याशी बोलून त्यांच्याकडून कमिटमेंट घेतली, आणि ज्या सूचना आमच्या मांद्रे मतदारसंघात 9 ग्रामपंचायत 9 गावातले आपले एक्झिस्टिंग सरपंच, डेप्युटी सरपंच, पंच मेंबर आणि काही माजी सरपंच यांना विश्वासात घेऊन जे त्यांच्याने विचार माझ्याबरोबर माझ्याजवळ मांडले ते आदरणीय मिनिस्टरशी बोलवले आणि त्याप्रमाणे आज त्यांनी योग्य ते डिसिजन घेतले. खरंच मी माझ्या मांद्रे मतदारसंघाच्या वतीने त्याचबरोबर पेडणे तालुक्याच्या जनतेच्या वतीने मनापासून त्यांचे आभार मानतो. एवढं मोठं धाडस केलं, मोठेपण दाखवलं की जे काही केलंय ते ॲज ॲबॅन्समध्ये ठेवलंय, जे लोकांना पाहिजे आणि ज्या पद्धतीने पाहिजे तशा ज्या ज्यावेळेस त्यांच्याकडून सूचना येतील त्या सूचना कन्सिडर करूनच पारदर्शक त्याला आम्ही म्हणतो त्या पद्धतीने इन फ्युचर जो प्लॅन करणार कालपर्यंत त्यांचं स्टेटमेंट असा होता कॅन्सल करणार नाही, कॅन्सल करणार नाही, पण जशा काय लोकांच्या सूचना येणार त्या पद्धतीने ते बनवणार आणि नंतर ते फायनल शेतपेटी बघा. ज्याप्रमाणे लोकांच्या सूचना आम्ही परत रिपीट करायची गरज नाही, तुम्हाला पण माहिती आहे लोकांसाठी आज तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये असो किंवा गोव्यामध्ये असो, केंद्रामध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी ज्या पद्धतीने देशाच्या जनतेची सेवा करतात त्याच पद्धतीनं गोव्यामध्ये सुद्धा आपले आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे आमचे मिनिस्टर प्रामुख्यानं आदरणीय विश्वजित राणे TCP मिनिस्टर हा जो विषय चालू आहे योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न आणि सर्वतोपरी त्याचं जरी गरीब करता गरीब ज्याला आम्ही अंत्योदय म्हणतो त्यांच्यासाठी काय हवं याच गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीने काम करतो. हा सुद्धा विषय त्याच पद्धतीचा आहे, कारण जमीन एकदा कोणाच्या खशात गेली की परत आणता येत नाही. बाकी जर काही वस्तू म्हणजे कुठले म्हणजे इव्हन सोनं सुद्धा जर गेलं तर ते विकत घेऊ, पण एकदा जमीन जर गेली तर ती गेली. पण असा विचार झाला की ज्या भावी पिढीसाठी जमीन पाहिजे ती जमीन राखण कशी येईल त्याकरता हे प्रयत्न आहेत आणि त्या पद्धतीने आपल्या आदरणीय मिनिस्टरांनी तसं आश्वासन पण दिलं आहे आणि नक्कीच सरकारने आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी आश्वासनाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत ते पूर्ण केलेले आहेत. त्यांनी आंदोलन केलं ताकद दिल्यानंतर सरकारला निर्णय बदलावा लागला की काय निर्णय हे बघा. मी तुम्हाला एक प्रश्न, मी पण आमदार होतो पेडण्याच्या जनतेने पेडणे मतदारसंघात त्यातून माध्यमात 3 वेळा मला आमदार झाला, असेंब्लीमध्ये मी बसायचो. असेंब्ली ही अशी जागा आहे, सर्वोच्च जागा आहे, ज्या जागेमध्ये जनतेचे जे निर्णय इन फ्युचर घ्यायचे असतात ते होतात. मी तुम्हाला विचारतो आमदार या नात्यानं 6 महिन्यापैकी ही गोष्ट असेंब्लीमध्ये घडलेली 6 महिने कशाला घ्या. ज्या दिवशी मांद्र्याची जनता म्हणजे पेडण्याची जनता त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना प्रश्न करायला लागले म्हणजे 6 महिन्यानंतर त्यावेळी त्यांना तोंड उघडलं. हे असं का झालं? बरं लोकप्रतिनिधींनी तुमच्या प्रत्यक्ष प्रेस म्हणजे प्रेसच्या समोर हे पण सांगितलं की जे काही म्हणजे या रिजनल प्लॅन ड्राफ्ट प्लॅनमध्ये जे काही केलेलं आहे झोनल प्लॅन त्यात आपल्याही जमिनी आहेत, स्वतः त्यांनी तुमच्याबरोबर बोललेत. मग हे कसं काय? मी दयानंद सोपटे आहे, माझ्याबरोबर आणखी आहेत, असं कधीच कोणी लोकप्रतिनिधी असं केलं होतं का? ते कधी मान्य करतो की ज्यावेळी लोकांनी प्रश्न काढला त्यावेळी करतो. म्हणजे स्वतःची जमीन आहे यासाठी 6 महिने गप्प राहिला होता काय? हा माझा प्रश्न. दुसरं लोकप्रतिनिधी या नात्यानं त्या दिवशी मिनिस्टरनं फाईल दाखवली, तो आज करणार म्हणजे स्टेटमेंट करतो ती फाईलमध्ये फक्त 114 फॉर्म आहे. आता कन्व्हर्शन करायला 114 किती फाईल, कारण त्या 114 फॉर्म मध्ये सर्वे नंबर असतो, त्या 114 फॉर्म मध्ये जो पण जमीन मला त्याचं नाव असतं, एरिया किती स्क्वेअर मीटर आहे ती असतं,
म्हणजे ते 140 फाईल दाखवतो, याचा अर्थ की ह्या माणसानं आपल्या स्वार्थासाठी हे पण केलेलं आहे. दुसरं चौथं मी विचारतो, लोकप्रतिनिधींनी त्याचा एवढा म्हणजे ताकद असते, बेकायदेशीर गोष्टी करायच्या गरज नसतात. फार्म हाऊस बेकायदेशीर बनवलं का झालं ते बेकायदेशीर कशासाठी झालं? आमदार असताना बेस कायदेशीर गोष्टी कशाला करायला गेलं? बरोबर. मग हे कशात? आज जो ज्यावेळी लोक जागृत झाले त्यावेळी आंदोलन करतोय, धमकी देऊन रास्ता लोक करतोय, हे 6 महिने पण पहिले का नाही केलं? करायची गरज होती, कारण मी पण आमदार होतो, लोकांसाठी झळणार आमदार होतो, तुम्ही तर साक्षी आहात. मग हे आता का 6 महिन्यापूर्वी का नाही केलं? म्हणजे ज्याच्यात काहीतरी असतं ते लपवण्यासाठी होतं, पण ज्यावेळी लोकांना कळतं म्हणजे या लोकांच्या भंगडी, त्यावेळी मग नाईलाजानं हे करावं लागतं. सर तुम्ही मेन्शन केले नो त्या इथले फार्म हाऊस जरी इलिगल जर कोण आमदार बांधला तुम्ही पॉइंट आउट करपाचे आसले न्ही? एक बघा, हा मिनिस्टर नो, ज्यांना टीसीपी मिनिस्टरकडे कोणतरी चॅलेंज करता एखादो आमदार, त्यांना कोणही असो तो मिनिस्टर, एखादो आमच्या एखाद्या राज्यातून मुख्यमंत्री सुद्धा जर असले, एखाद्या कन्सर्न डिपार्टमेंट मिनिस्टर सुद्धा जर असले, ज्यांना त्या मिनिस्टराक चॅलेंज ज्यांना करपाक एखादो आमदार होता, तो साहजिक असते एज अ सिटीजन म्हणून. सर कोणी लीगल काम करता त्यांना एज अ सिटीजन म्हणून ते स्टॉप करपाक जाय. आता तुम्ही तोच परत मागे रिपीट करू येतात. आता जी 6 महिन्या पहिली जी गोष्ट घडली ती आताच कशा किती गेली? आता लोकांसमोर किती गेलो आंदोलन करपाक? तो त्यांना किती करू? बरोबर. त्या फार्म हाऊसवर कारवाई होणारच. हे बघ, मी मिनिस्टर नाहीये, मला काही त्याबद्दल मला अधिकार पण नाहीये. सर तुम्ही आयच्या डिसिजनांक हॅपी आहात? आयच्या डिसिजनांक हॅपी? मी डिसिजन आहे तिथून हॅपी असा, कारण हे डिसिजन लोकां खातीर असा. इंडिव्हिज्युअल कोणाचे ना, ते फार्म हाऊस मोडपाचे काय ना मोडपाचे ते डिसिजन हा सांगणार, हा त्याच्यावर उलू शकणार. आय डोंट हॅव दॅट मच पॉवर. बेकायदेशीर गोष्टी असायला काही नसायला मी मान्य करायला, कारण ते खरोखरच बेकायदेशीर आहे की नाही ते मी अभ्यास केलेला नाही. जेव्हा त्या खात्याचा मंत्री शामकी मंत्री असतो ते तर काय खोटं बोलणार नाही, पेपर बघितल्याशिवाय ते तुमच्यासमोर स्टेटमेंट करणार नाही, त्यांची पण जबाबदारी असते. पण त्यावेळी त्यांच्यानी ज्यावेळी ते सांगितलं असू शकतं, वाईट केलेलं नाही आणि विचार पण करत नाही. ओके, थँक्यू.